Hello students, today we will start new chapter, that is fifth chapter in paper number second, set and relations. In mathematics, the set, relation and functions is the most important chapter for calculus. Then we see before limit, continuity and derivative, what is meant by set, relation and function of functions. Now the first point is set and relation. We are already study in school algebra, that is a different type of set relations, but here only the revision of these articles. Now set is collection of well defined object. Collection of well defined object, which is the definition of set. The set is always denoted by capital letters, and element or objects are denoted by small letters A, B, C. Now how to represent sets. The first method is the roster method. In this method, the object or elements of set are right in curly bracket. For example, A is equal to curly bracket 1, 2, 3, 4, 5, continue. In curly bracket, write the list of the objects separated by the comma. Second is set of builder methods or rule method. In this method, suppose write some properties, that is set A is equal to days in week. That means we cannot write the list of the days Monday, Tuesday, Wednesday, only write the property, or we write X is equal to set A is equal to X belongs to N X is less than or equal to 5. That means X is A is the set of natural number. This contain X, but X is less than or equal to 5. That means its set consists 1, 2, 3, 4, here equal to sign, therefore is also included. हे झाले लिस्ट मेथड, म्हणजे रोस्टर मेथड झाली. आणि हे जर आपल्याला रूलमध्ये लिहायचं म्हटलं तर या पद्धतीने आपण लिहू शकतो. आणि तिसरी मेथड जी आहे ती व्हेन डायग्राम. हे जर आपण वेगवेगळ्या फिगर्स काढल्या आणि त्याच्यामध्ये एलिमेंट जर लिहिले ए बी सी 1, 2, 3, P, Q, R, S, T, याला काय म्हणायचं, व्हेन डायग्राम. तसे तीन पद्धतीने सेट हे आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट. सपोज सेट A इज A, B, C, D, E. How many element in this set is denoted by n of A, which is read as number of element in set A, 1, 2, 3, 4, 5. There are 5 element, which is denoted as n of A. Number of element in set is a total number of objects is right in n of A is equal to 5. Next point is type of set, empty set. तर ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही
त्याला काय म्हणतो आपण एन एम्प्टी सेट, म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू झिरो, नंबर ऑफ एलिमेंट ए ह्या सेटला एम्प्टी केव्हा म्हणायचं, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसेल तर त्याला आपण काय म्हणतो एम्प्टी सेट. आता फॉर एक्झाम्पल घेऊया, एक्स एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज लाईज बिटवीन वन अँड टू. हा एक्स हा नॅचरल नंबर आहे, एक आणि दोनच्यामध्ये नॅचरल नंबर येतच नाही, म्हणजे तो काय येणार आहे एम्प्टी सेट येणार आहे. एक आणि दोनच्यामध्ये फ्रॅक्शन भाग येतात, म्हणजे अशा पद्धतीनं एम्प्टी सेट जे आहे ते आपल्याला इथं कन्सेप्ट समजेल. सिंगलटन सेट, ज्या सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट असतो, ए बरोबर फाईव्ह. आता बऱ्याचशा वेळा काय होतं, ए बरोबर झिरो लिहिलं की तुम्ही हा एम्प्टी सेट म्हणता. हा एम्प्टी सेट नाही, सिंगलटन सेट आहे. एन ऑफ समजा याला बी म्हणू, एन ऑफ ए इज इक्वल टू वन अँड एन ऑफ बी इज ऑल्सो वन. म्हणजे ज्या सेटमध्ये एक आणि एकच घटक असतो त्याला काय म्हणायचं, सिंगलटन सेट. फायनाईट सेट, तर ज्या सेटमधले एलिमेंट काउंट करता येतात, समजा एक सेट आपण घेतला, हे एलिमेंट जे आहे ते आपल्याला काउंट करता येतात वन टू थ्री, आणि याला काय म्हणायचं फायनाईट सेट. आणि जर आपण असा सेट घेतला, सेट ऑफ सपोज एन सेट ऑफ नॅचरल नंबर, हे सेट ऑफ नॅचरल नंबर आहेत, त्याच्यातले एलिमेंट आपल्याला शेवटपर्यंत काउंट करता येणार नाही, पाहिजे तेवढे आपण घेऊ शकतो, याला काय म्हणायचं इनफायनाईट सेट. तर अशा पद्धतीनं सेटचे ह्या टाईप ऑफ सेटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो सबसेट. जर दोन सेट असतील, ए अँड बी आर टू सेट, इफ ऑल एलिमेंट इफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए इज अँड एलिमेंट्स ऑफ बी, ए मधला प्रत्येक घटक बीमध्ये जर असेल, देन ए इज सेट टू बी सबसेट ऑफ बी अँड विच इज जनरेटेड एज ए इन दिस फॉर्म, ए इज सबसेट ऑफ बी. म्हणजे एक उदाहरण घेतलं आपण, समजा हे दोन चार आहे आणि बी जे आहे एक दोन तीन चार पाच, ए मधला प्रत्येक घटक बीमध्ये आहे म्हणून ए हा बीचा सबसेट आहे. त्यानंतर सुपरसेट, इफ ए इज सबसेट ऑफ बी, ए इज सबसेट ऑफ बी, देन बी इज कॉल्ड एज सुपरसेट. ए हा बीचा सबसेट असेल तर बीला काय म्हणायचं, एचा सुपरसेट म्हणायचं. प्रॉपर सबसेट, ए इज सबसेट ऑफ बी, ए हा बीचा सबसेट आहे, पण प्रॉपर केव्हा असेल, ॲटलिस्ट वन एलिमेंट इन बी इज नॉट इन ए. म्हणजे इथं ए इज नॉट इज इक्वल, इथं दोन पॉसिबिलिटी आहेत, ए बरोबर बी असला तरी ए हा बीचा सबसेट आहे, म्हणून आपण इथं इक्वल टू साईन लिहितो. म्हणजे अशा पद्धतीनं प्रॉपर सबसेट केव्हा म्हणायचं, ॲटलिस्ट वन एलिमेंट इन बी डज नॉट इन ए, ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी इफ ॲटलिस्ट वन एलिमेंट इन बी नॉट इन ए. म्हणजे बीमधला एखादा तरी एलिमेंट एमध्ये नसायला पाहिजे अँड ए इज सबसेट ऑफ बी. ए हा बीचा सबसेट पाहिजे, परंतु ए आणि बी थोडक्यात सारखे असता कामा नाहीत. ए ए इज नॉट इज इक्वल टू बी, ए इज सबसेट ऑफ बी, ए इज नॉट इज इक्वल टू बी, देन इज कॉल्ड एज द प्रॉपर सबसेट. आता पॉवर सेट, पॉवर सेट म्हणजे काय, एखादा सेट जर दिला आपल्याला, ए सेट दिला वन टू, तर याचे जेवढे सबसेट आहे त्याला पॉवर सेट म्हणतात आणि ते पी ऑफ एने दर्शवले जातात. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ऑल सेट,
त्याच्यानंतर सिंगलटन वन टू, त्याच्यानंतर रिक्वायर्ड वन टू, म्हणजे पॉवर सेट पी ऑफ ए इज सबसेट ऑल सबसेट ऑल सबसेट ऑफ ए गिव्हन सेट. याचे जेवढे सबसेट तयार करता येतील आपल्याला तेवढे सबसेट म्हणजे पॉवर सेट. आणि या पॉवर सेटची व्हॅल्यू काय आली बघा, पी ऑफ एन ऑफ पी ऑफ ए इज इक्वल टू किती आली, वन टू थ्री फोर, फोर आले. हेच काय की या ओरिजिनल सेटमध्ये दोन एलिमेंट होते आणि टू रेस टू टोटल नंबर याच्यातले जे आहेत ते दोन आहेत, टू रेस टू टू इज फोर. म्हणजे जनरल फॉर्म्युला काय, इफ एन ऑफ ए इज इक्वल टू एम देन पी ऑफ एन ऑफ पी ऑफ ए इज इक्वल टू टू रेस टू एम. हे आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल. समजा ए बरोबर ए बी सी घेतले, म्हणजे एन ऑफ पी ऑफ ए इज इक्वल टू किती यायला पाहिजे, टू रेस टू थ्री, टू रेस टू थ्री इज एट. मग ते येतात का बघा, पहिला फाय येणार, दुसरा ए बी सी, त्याच्यानंतर ए बी ए सी अँड बी सी, लास्टली ए बी सी, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट. म्हणजे एन ऑफ पी ऑफ ए इज इक्वल टू टू रेस टू थ्री, याच्यामध्ये तीन घटक आहेत, हे टू रेस टू थ्री इट इज एट. अशा पद्धतीनं पॉवर सेट आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर इक्वल सेट, दोन सेटला इक्वल कधी म्हणायचं, समजा ए बरोबर एक्स कॉमा वाय, बी बरोबर वाय कॉमा एक्स, यातले घटक दोन्ही सारखेच आहेत, क्रम जरी बदल असला तर दोन्ही आयडेंटिकल होऊ शकतात, म्हणून दिस सेट इज कॉल्ड एज ए इक्वल टू बी, इक्वल सेट. आणि इक्विवॅलंट सेटमध्ये काय, जर एमध्ये वन टू थ्री आणि बीमध्ये ए बी सी, थोडक्यात काय येतं, एन ऑफ ए इज इक्वल टू थ्री, एन ऑफ बी इज इक्वल टू ऑल्सो थ्री, हे आयडेंटिकल एलिमेंट नाहीत परंतु नंबर ऑफ एलिमेंट इन दिस टू सेट आर इक्वल, देअरफोर विच इज कॉल्ड एज द इक्विवॅलंट सेट. आणि शेवटचे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, की जो सेट आपण विचारात घेतलेला आहे, युनिव्हर्सल सेट हा युने दर्शवला जातो. समजा आपल्याला नंबर ऑफ स्टुडंटचा अभ्यास करायचा इन आवर कॉलेज, तर हा नंबर ऑफ स्टुडंटचा सेट येईल आणि त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपण नंबर ऑफ स्टुडंट्स इन युनिव्हर्स घेणार, म्हणजे युनिव्हर्समधले जेवढे विद्यार्थी त्यातला एक भाग आपण आपल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा घेतला, तर बॅकग्राऊंड दर्शवण्यासाठी युनिव्हर्समधलं, समजा नंबर ऑफ मँगोज ट्री याचा अभ्यास करायचा असेल तर बॅकग्राऊंड आपल्याला काय घेता येईल, ट्रीज इन युनिव्हर्स, म्हणजे युनिव्हर्समध्ये जेवढे ट्री आहेत त्यापैकी आपण फक्त मँगोचा अभ्यास करणार आहे. हे अशा पद्धतीनं युनिव्हर्सल सेट ही संकल्पना आहे. आणि या युनिव्हर्सल सेटवरून आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कसा काढता येतो, समजा हा ए सेट आहे, याचा कॉम्प्लिमेंट ए सी ऑर ए डॅश दर्शवला जातो, म्हणजे काय, तर यू मायनस ए, जे घटक युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत परंतु एमध्ये नाहीत, एमधले घटक सोडून, जे आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी सोडून बाकी युनिव्हर्समधले जेवढे विद्यार्थी आहेत ते म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचा कॉम्प्लिमेंट सेट झाला. तर अशा पद्धतीनं आपण सर्व आज एवढंच फक्त डिफरंट टाईप ऑफ सेट्स पाहिलेले आणि सेटची थोडक्यात माहिती, पुढच्या पिरियडला नेक्स्ट पॉईंट पाहूया. ओके, थँक्यू.